आज सुबह सुबह ये खबर आई कि जाने माने सेट और प्रोडक्शन डिज़ाइनर नितिन चंद्रकांत देसाई ने अपने एनडी स्टूडियो में फांसी लगाकर खुदकुशी कर ली है। इस खबर के आने के बाद किसी को भी यकीन नहीं आ रहा है कि इतने जाने माने सेट डिज़ाइनर और प्रोडक्शन डिज़ाइनर ने आत्महत्या कर ली है। आखिर क्या वजह है इसको लेकर तो तमाम बातें हो ही रही हैं, ये सच तो सामने आ ही जाएगा। लेकिन इस वक्त मेरे साथ मौजूद हैं जाने माने फिल्मकार मधुर भंडारकर, जिनकी 4 फिल्मों के लिए उन्होंने सेट डिज़ाइनिंग का काम किया था। हम मधुर भंडारकर से पूछेंगे उनकी प्रतिक्रिया क्या है, इस वक्त उनके जहन में क्या चल रहा है इस खबर को सुनने के बाद। एबीपी माजा में आपका बहुत बहुत स्वागत है मधुर। क्या कहना चाहेंगे, बहुत दुख की घड़ी है, किसी को भी यकीन नहीं आ रहा। आप उन्हें बेहद करीब से जानते थे, 4 फिल्मों में आपकी उन्होंने सेट डिज़ाइनिंग का काम किया था, क्या कहेंगे? सकाळी ही न्यूज आली तर खूप धक्का बसला आपल्याला सर्वांना की नितीन देसाई दादा आपले एवढे चांगले, एवढे एक्स्ट्रोवर्ट आणि हसमुख मिजाज त्यांचा होता आणि असं असं झालं म्हणून तर खूप खूप दुःख झालं। मला वाटतं की जे स्टाईलचे ते आर्ट डायरेक्टर होते, फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळ्या प्रकारचे एक आर्ट डायरेक्टर होते, ते कधी पण ध्येय बघायचे की लहान पिक्चर आहे, मोठी पिक्चर आहे, नवीन फिल्म मेकर आहे, इस्टॅब्लिश फिल्म मेकर आहे, सर्वांना ते सपोर्ट करायचे। आणखीन मला संधी मिळाली 4 पिक्चर त्यांच्यासोबत करायला। ट्रॅफिक सिग्नल हा प्रवास सुरू झाला, त्यानंतर फॅशन, जेल, हिंदू सरकार, 4 पिक्चर मी त्यांच्याबरोबर तिथे केली। 3 पिक्चर मला आठवते एनडी स्टुडिओमध्येच मी केली तिथे। आणि मला आता पण आठवते की ट्रॅफिक सिग्नलचं बजेट नव्हतं, 4 कोटीचा बजेट होता त्यावेळेला। आणि मी सांगितलं दादा माझ्याकडे बजेट नाही आणि तुम्ही एवढे मोठे आर्ट डिरेक्टर आहेत, तुम्हाला तू काळजी घेऊ नको। ते मोठे एक प्रशंसक होते, माझे फॅन होते, मला खूप मला एनकरेज केलेले। चांदीबार पण बघितलेलं, मला सांगितलेलं सत्ता आणि पेस्त्री, सांगितलं आपण एकत्र काम करूया, पण असं माझ्याकडे बजेट नाही सर। आणि सांगितलं नाही नाही तू असं काय घेऊ नको, काळजी करू नको, तू एनडी स्टुडिओला। मग मी एनडी स्टुडिओला गेलो पहिल्यांदा कर्जतला आणि मला एक व्हिडिओवर एक दाखवलं, वॉकओवर दाखवलं कसं सेट असेल। त्यानंतर आपल्याकडे बजेट नव्हतं, त्याप्रमाणे मी असं दादा तुम्ही ॲडजस्ट करा, म्हणजे डोंट वरी मी ॲडजस्ट करतो। तर ट्रॅफिक सिग्नल ही पहिली पिक्चर होती तिथे एन डी स्टुडिओमध्ये शूट झाली, फ्युचर फिल्म, त्याच्या पहिले ॲड झालेलं खूप, बट एक प्रॉपर फिल्म एक आपण तिथे काय मला वाटवतं एक 30 दिवस होते तिथे ट्रॅफिक सिग्नलचा, डे नाईट आम्ही शूट करायचो तिथे 2006 मध्ये मला वाटत। आणि डिटेलिंग, एकदम डिटेलिंग, आता पण आम्हाला लोक ते बॅलेट पियर कफ परेड सारखा आपल्याला एरिया पाहिजे होता, ते क्रिएट केलं तिथे। आणि तुम्हाला सांगतो एवढं वर्ष झाले, आता पण आम्हाला माझ्या ऑफिसमध्ये भंडारकर एंटरटेनमेंटमध्ये फोन येतो, तुम्ही शूटिंग कुठे केलं? की लोकांना असं वाटतं आपण ते रिअल रोडवर केलं, ते BST बस पासून लहान लहान डिटेलिंग होती सगळं, नितीन दादांनी सगळं तिथे आणलेलं आणि क्रिएट केलेलं। आणि त्याला यश मिळालं, पिक्चरला राष्ट्र पुरस्कार मिळाला। त्यानंतर मी सांगितलं सगळं मी थोडं बजेट मिळले आपण, आणि फॅशन पिक्चर बनवली। फॅशन पिक्चरमध्ये पण मुंबईमध्ये आपण शूट केलं, फिल्म स्टारमध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये मोठे मोठे सेट लागले आणि सगळं रॅम्प, मरजावा गाणं बोला तुम्ही, जलवा गाणं, ते सगळं सेट त्यांनी लावलं खूप डिटेलिंगमध्ये। त्यांची अशी इच्छा दरवेळेला असायची की मधून लेटेस्ट काय चाललं आपण ते बघू, आणि ते जाऊन ते बुकशॉप मध्ये पुस्तक पण घ्यायचे, अपडेटेड राहायचे सगळं काय काय होते म्हणून डिटेल मध्ये। फॅशन एक वेगळा कॉन्ट्रास्टिंग फिल्म होता, ट्रॅफिक सिग्नल एक गरीब रोड वरती काय असतं, कसं काय काय होतं त्याच्यावर त्या दाखवलं, फॅशन एकदम कॉन्ट्रास्ट फिल्म होती। त्यानंतर जेल, जेल नंतर पण आम्ही युरोडा जेल मध्ये मला आठवते ठाणा जेल मध्ये आपण गेलो रिसर्च करायला, तिथे लहान लहान गोष्टी, लहान लहान कॅरेक्टर्स कसे काय कसं जेलमध्ये डिटेलिंग, त्यांना एक त्यांची एक एक्सपर्टीज होती की डिटेलिंगमध्ये ते खूप शार्प होते, डिटेलिंग कशी करायची काय करायची, स्वतः येऊन ते पेंट करायचे कधी कधी, चॉक तर लिहायचे असं जेलमध्ये, असं काय काय पाठीपाठी लिहतात बाथरूममध्ये कुठे, तर ते लिहायचे, त्यांची ती डिटेलिंग होती, स्वतः पेंटचा डबा घेऊन ते डिटेल करायचे। त्यांचं एक ते डिटेलिंग होतं की एवढे असिस्टंट असायचे, एवढे पिक्चर ते लोक करायचे, पण सेटवर यायचं आणि मला विचारायचं मधुर काय प्रॉब्लेम नाही ना, काय तर हे नाही ना, कुछ नाही ना, असं नाही सब दादा फर्स्ट क्लास आहे, आपलं टेन्शन नाही। तर ते त्यांचं एक वैशिष्ट्य होतं। आणि त्यानंतर हिंदू सरकार मी बनवली
2017 मध्ये त्याच्यामध्ये मला अजिबात बजेट नव्हता. कीर्ती कुलारी आणि अनिल नितीन मुकेश होते आणि इमर्जन्सीचा बॅकड्रॉप होता 75 to 77. तर मी सांगितलं दादा पिरियड फिल्म आहे, याच्यामध्ये पैसे नाही, तर मला तू टेन्शन घेऊ नको, तुझ्याकडे काय पैसे आपण मागतो काय, आपण बजेटमध्ये बनूया पिक्चर. आणि त्यानंतर इंदू सरकारची पण शूटिंग आपण तिथे केली. आणि मी तुम्हाला सांगतो एक ट्रॅफिक सिग्नलची जी सेट होता तो 2006 मध्ये आलेला. आणि त्यानंतर त्या ट्रॅफिक सिग्नल सेटवर थोडा चेंजेस करून करून एक 50-60 पिक्चर आणखीन ऍड तिथे शूट झालेली. आणि ते सेटला आता पण ट्रॅफिक सिग्नल सेट म्हणतात. तर मला आठवतं की मी म्हटलं आता आता बघा बधू तुला आम्ही चेंज करून देतो ट्रॅफिक सिग्नल. तर 2017 मध्ये त्याच ट्रॅफिक सिग्नलच्या सेटवर नितीन दादांनी पुरा कनॉट प्लेस बनवला तिथे. आणि दिल्ली 1975 to 77 पुरा ते बनवून मला डिटेलिंग मध्ये दिला आणि पिक्चर आपण तिथे संपवली. आणि खूप मी कुठे गेलो नाही बाहेर. नाही आता पण मला लोक फोन करतात की वो दिल्ली का शूटिंग आपने कहाँ पे किया, तो मला नाही हमने यहाँ पे किया, एनडी स्टुडिओ में किया. ते एवढं डिटेलिंग स्मॉल स्मॉल डिटेलिंग पण ते करायचे. आणखीन एक मोठा कॉन्ट्रीब्युशन आणि मोठा वाटा फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांचा होता. मराठी पिक्चर बोला अक्रॉस पॉलिटिकल पार्टी त्यांचे संबंध सर्वांबरोबर एकदम चांगले होते. कुठे पण कुठला पण तुम्ही सांगा पॉलिटिकल पार्टीचा स्पीच असून द्या, त्याचा स्टेज असून द्या, लालबागचा राजा गणपतीचा असून द्या, आणखी कुठला पण ते तिथे बनाय. लग्न मला आठवते लास्ट मी त्यांना भेटलेलो, त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं मला वाटतं 2 February to 2 March. आणि भव्य मोठा एनडी स्टुडिओमध्ये साजरा झाला. तिथे खूप लोक होते, 1000 लोक होती. मी संध्याकाळी रिसेप्शनला गेलेलो मला आठवते. आणि ही वॉज व्हेरी हॅपी, एकदम खुश होते ते एकदम. आणि इस वेरी फिल्मों के सेट्स के अलावा भी उन्हें पर्सनली भी बहुत पसंद किया जाता था एक आर्ट डायरेक्टर के तौर पे. बड़ी बड़ी शादियां हो, पॉलिटिकल रैली हो, उन्हें उन्हें प्रिफरेंस मिलती थी. एब्सोल्युटली. आणि मी तुम्हाला सांगेन एव्हरी जर कुठल्या पण पॉलिटिकल पार्टी सगळे लोक त्यांना खूप प्रेम करायचे. कुठले पण पार्टी मी बघितले आणि ते सर्वांबरोबर त्यांचे संबंध खूप चांगले होते. आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये बरेच लोक यायचे, स्टुडिओ शूट करायचे तिथे यायचं. आणि मी त्यांना हमेशा हसमुख बघितलेला आहे, मस्ती करताना, जोक, मजाक. खायचं पण त्यांना खूप शौक होता. आपण बसून खायचे खूप, मिसलपाव हे ते अमुक 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 खूप. मला आठवते एवढे त्यांच्याबरोबर माझी मेमरी आहे एवढी वर्षापासून. आणखीन मिस करणार त्यांना आम्ही, नितीन दादाला आम्ही खूप मिस करणार. सबसे ज्यादा क्या बात याद आएगी, मधुर यादों का एक कारवां इस वक्त आपके मन में चल रहा होगा. तमाम यादें, 20 साल की जो यादें हैं, पर्सनल यादें हैं, सबसे ज्यादा क्या खास बात याद आएगी उनकी आपको, नितीन दादा की? रवी मला आता पण असं यकीन नाही होतं ना की ते आमच्यासोबत नाही म्हणून. म्हणजे खूप 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 मला धक्का बसला सकाळी हे न्यूज आला. नाईट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू थिंक की इतका यंग माणूस, एवढा टॅलेंटेड माणूस आणि अ पर्सनॅलिटी, तो खूप खुश माणूस होता. कधी पण मी एवढ्या वर्षापासून त्यांना बघितलं असं कधी टेन्शनमध्ये, डिप्रेशनमध्ये कधी नाही बघितलं. मी अप्स अँड डाऊन्स बघा फिल्म इंडस्ट्रीमध्ये, बिझनेस वर्ल्डमध्ये, ते खूप लोकांचं असतं. वरती खालती आपण सांगतो ना, बस अप्स अँड डाऊन्स पार्ट ऑफ लाईफ असतो. लेकिन नितीन दादासारखा माणसाला मी ज्या पद्धतीचे माणूस होते ते एकदम मस्त मस्ती करायचे. अजिबात इट्स व्हेरी डिफिकल्ट टू थिंक अबाउट इट की तो आपल्यासोबत नाही म्हणून. आठवणी खूप आहे, आठवणी खूप आहे त्यांच्यासोबत. खूप आठवणी आहे. 4 पिक्चरचा एवढा मोठा एक प्रवास त्यांच्यासोबत माझा झालेला आहे 2006 to 2018. एक शेवटचा प्रश्न मधुर, ऐसा कहा जा रहा है कि फाइनेंशियल स्ट्रेस में थे, कर्ज में डूबे हुए थे वो, और इसी के चलते उन्होंने फांसी लगाकर आत्महत्या कर ली एनडी स्टूडियो में. क्या आपको कभी ऐसा लगा एक दोस्त के नाते कि किसी तरह की परेशानी से गुजर रहे हैं, कुछ तकलीफ में गुजर रहे हैं? कुछ खास बात आपको पता चली थी उनके जाने गुजर जाने से? नहीं, मला अजिबात कधी असं नाही वाटलं. मला वाटलं की ते त्यांचं ते स्टुडिओ ते थीम पार्क बनवलेलं नंतर पिक्चरची शूटिंग कमी झालेली तिथे, ते मला आठवते. पण ते थीम पार्क पण चांगली चालत होती. लोक यायचे तिथे, पर्यटक खूप यायचे तिथे थीम पार्कमध्ये बघायला. आणि लग्न खूप व्हायचं तिथे मला आठवते. पण मला असं कधी वाटलं नव्हतं. मी लास्ट त्यांना भेटतो तेच 2 February to 2 March त्यांच्या मुलगीचं लग्न आलं, त्यानंतर मी नाही भेटलो. मी फोनवर असं काय टचमध्ये काय ते पाठवायचे मला फॉरवर्ड, कुठे ते इव्हेंटला गेले, फंक्शनला गेले,
मी त्यांना काय असं विश असं पण करायचं होळीचा विश हे ते असं नॉर्मल होत. परेशानी शेअर नाही नाही कधी नाही, अजिबात कधी नाही. मला कधी नाही वाटलं असं काइंड नॉर्मल हसायचे ते हसमुख असायचे, मस्ती करायचे, जोक करायचे, क्या जलवा चल रहा तेरी लाईफ मे. मला आठवते 2000 हेच वर्ष जानेवारी फेब्रुवारी मध्ये माझी पिक्चर इंडिया लॉकडाऊन बबली बॉन्सरला खूप यश मिळाला ओ टी टी प्लॅटफॉर्म. मला फोन केलेलं त्यांनी की मधे तुझी दोन्ही पिक्चर चांगली गाजलेली आहे, लोक खूप तुझं कौतुक करतात पिक्चरचं, आय एम हॅपी की आता तू मोठी फिल्म बनव. तर ते असं एनकरेज करायचे. तर मी त्यांना असं कधी नाही बघितलं की असं त्रास. हम सबको बहुत याद आएंगे और उनकी जो विरासत है, जो उन्होंने जिस भव्यता के साथ वो सेट्स डिज़ाइन करते थे, आर्ट डिज़ाइनिंग करते थे, वो सभी को याद रहेगा और उनकी विरासत को शायद ही कोई भुला पाएगा. एबीपी माजा से खास बातचीत करने के लिए बहुत बहुत शुक्रिया. धन्यवाद. एबीपी माजा से खास बातचीत करने के लिए बहुत बहुत शुक्रिया. धन्यवाद. कैमरामैन इरफान सोबत, रवि जैन, एबीपी माजा, मुंबई. एबीपी माजा, उघडा डोळे, बघा नीट.